दापोली मधल्या पाडले या समुद्र किनाऱ्या लगत असलेल्या डोंगराचं मोठ्या प्रमाणात सपाटीकरण करण्यात आलंय तब्बल सातशे बंगल्यांचा प्रकल्प बांधला त्याकरता या डोंगर माथ्यावर प्रचंड प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे यामुळे डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या पाडले कोंड गावातल्या घरांनजीक दरडी कोसळून पाणी भरण्याच्या घटना सुरू आहेत अचानक डोंगराचा भाग खाली येऊन आम्ही गाडले जाऊ अशी भीती इथल्या नागरिकांना सतावतीय आता आम्हाला हा धोकादायक झालेला आहे आम्हाला ही भीती वाटत आहे आमचा गाव आमचा डोंगराच्या खाली जाणार आहे माने क, क, क केवाही रात्र म्हणा दिवस म्हणा आज धो धो पाऊस आला तर डो डोंगर खालीच लटणार ना हां डोंगर खाली आला तर आमची गा गाव आमचा उद्ध्वस्त होणार हे आम्हाला भीती आहे जमिनीचं खोदकाम चालू आहे किंवा तुम्ही बघू शकता की अक्ष, अक्षरशः अक्षरशः डोंगर तिकडे पोखरून ठेवला आहे त्याच्याबरोबरच आता ह्या डोंगराच्या खाली आमच्या पाण्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी आहेत तर ती विहीर जर तिला काही धोका झाला तर उद्या आम्हाला पिण्यासाठी पाणीच उपलब्ध राहणार नाही हा पाठीमागे जो प्रकल्प चालला आहे कंपनीचा त्यांनी खूप आम्हाला धोका आहे आहे आमची सगळी घरं गाडली जाणार आहेत जसं इरशारवाळीचा प्रकार झाला तसंच इथे होणारच आहे म्हणजे व्हायची शक्यता होणारच आहे असा प्रोजेक्ट चालू आहे ते सात वर्षामध्ये परप परप्रांतीय आणि राजकारणी बिल्डर्सनी हजार हजार एकरच्या प्रमाणात या जमिनी घेतलेल्या आहेत आणि तिथे मोठ्या प्रमाणावर नि डोंगराचा आणि वृक्ष वृक्षांचा विनाश सुरू आहे त्यामुळे यापुढे येणाऱ्या चार पाच वर्षामध्ये कोकणातल्या म्हणजे दापोली पासून ते दाभोळपर्यंत असलेल्या समुद्राजवळ जो सह्याद्रीचा रा सह्याद्रीची रांग आहे त्याच्यामध्ये भूस्खलनाच्या मोठ्या घटना घडणार जीवाला चटका लावणारी वायनाडची दुर्घटना घडली आणि पुन्हा एकदा गाडगीळ समितीचा अहवाल स्वीकारण्याची चर्चा सुरू झाली आहे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निसर्गाचा राहस होतो आहे त्यामुळे कोकणातल्या अनेक दुर्घटनांमध्ये वाढ झालेली आहे ईर्षाळवाडीची दुर्घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा वायनाडसारखी दुर्घटना घडली आणि जीवाला चटका लागला आहे मात्र कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारच्या दुर्घटना अलीकडेच घडत आहेत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते डोंगर पोखरले जात आहेत त्यामुळे ह्या दुर्घटना घडत आहेत आणि डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या लोकवस्तीला आता धोका निर्माण झाला आहे आमचाही माळीन होणार का असा प्रश्न आता नागरिकांच्या मनामध्ये उद्भवू लागला आहे शिवाजी गोरे न्यूज एटीन लोकमत दापोली रत्नागिरी